नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बघा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे. बघा, राज्यामध्ये 1 डिसेंबरपासून 4 मोठे निर्णय लागू होणार आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीनं आदेशसुद्धा दिलेले आहे. तर सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे, या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी मित्रांनो, आपणा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. तर चला, काय आहेत निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर बघा, आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, बघा राज्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि यासोबतच इतर काही महत्त्वाचे निर्णय आपण सविस्तर जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर बघा, लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. बघा, राज्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीनं आदेश. बघा, डिसेंबरमध्ये महापरिनिर्वाण दिन, दत्तजयंती आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक आणखी घराबाहेर पडणार आहेत. महापरिनिर्वाण दिनी लोकांनी घरातूनच अभिवादन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दत्तजयंती, नाताळ आणि नवीन वर्षासाठी खास नियमावली बनवणार आहेत. दिवाळीमध्ये बाहेरगावी ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वर्षाच्या अखेरीस सेलिब्रेशनसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. त्यावर वेळीच निर्बंध घालण्याचा विचार सुरू आहे. लांब पल्ल्यांच्या रेल्वे आणि विमान सेवा काही कालावधीसाठी बंद करण्याचा विचार सुरू आहे. ज्या ज्या भागामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे त्या त्या भागात चेस दी व्हायरस ही संकल्पना पुन्हा राबवली जाणार आहे. त्यानंतर बघा, कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव दिवाळीनंतर पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसगणिक वाढत असतानाच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती गडद होत चालली आहे. राज्यातील रुग्णसंख्येने मागील आठवड्यामध्ये 5,000च्या सरासरीने उसळी घेतल्यामुळे राज्यामध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे संकेत दिले आहेत. संपूर्ण राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जात असून 8 दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का याचा विचार सुरू आहे. शेवटी जीव वाचवणे महत्वाचे असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा 1 डिसेंबरपासून लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे.